माय मराठी माय बोलीचं महा माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आपण आज एका अशा कदाचित भारतातल्या एकमेव रस्त्यावर आहोत जो रस्ता आहे भारतातल्या तामिळनाडूतल्या चार धामापैकी एक धाम आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या रामेश्वरम इथून धनुष्यकोडी नावाचं जे गाव इथून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. 1964 साली जे वादळ आणि सुनामी आली त्यामध्ये ते संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊन गेलं. एकही माणूस व्यक्ती त्या शहरातला वाचला नाही. त्याच वेळेमध्ये एक रेल्वे जात होती, त्या रेल्वेतले सर्व प्रवासी त्या आघातामध्ये गेले. अशी धनुष्यकोडी आणि धार्मिक आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी श्रीलंकेसाठी जाणारा पूल याच धनुष्यकोडीतून सेतू बांधला, जो की सेतू आजही तिथं असल्याचं बोललं जातं. आणि तिथून श्रीलंका अगदी हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे आपण सायंकाळच्या वेळेला जर आलो तर तिथं ते आपल्याला टावर दिसायला लागतात श्रीलंकेचे, इतकी जवळ श्रीलंका अगदी हाकेच्या. तर तिथूनच श्रीरामानं तो सेतू बांधला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या रस्त्याचं असं आहे की हा आता रस्ता पूर्ण समुद्रातून बंगालच्या उपसागरातून जातो आणि त्याला कुठला कठडा नाही. अक्षरशः भीतीदायक थरारक असा हा प्रवास सुरू होतो. तर बघा हा थरार, इकडे तुम्हाला समुद्र दिसत असेल आणि ह्या समुद्राच्या मधून हा रस्ता. हा नवीन रस्ता बनलेला आहे, 2-4 वर्षापूर्वी तो अगदी सिंगल रस्ता आणि त्या सिंगल रस्त्यामधून आपल्याला जावं लागायचं. आणि आपण ज्या धनुष्यकोडीला जात आहोत तिथून श्रीलंका अगदी हाकेच्या अंतरावर, अगदी म्हणजे सायंकाळच्या वेळा गेलं तर तुम्हाला टावर दिसतील. आता हा नवीन हायवे झालेला आहे 1-2 वर्षामध्ये, तर पूर्वीचा तो सिंगल रस्ता आहे, आपण तिथून गेलो. हा जो तुम्हाला पट्टा दिसतो तर असा हा दोन्ही बाजूला विशाल असा पसरलेला बंगालचा उपसागर हे दोन्ही बाजूला. हा आणि आतून हा रस्ता. तरी आता हा रस्ता मोठा झालेला असल्यामुळं भीती वाटत नाही. नाहीतर आम्ही ज्यावेळेस 3 वर्षांपूर्वी आलो होतो त्यावेळेस प्रचंड भीतीदायक असा हा रस्ता होता. आणि तुम्हाला जर इकडं एक पट्टी दिसत असेल तर हा जुना रस्ता होता आणि इथूनच रेल्वेचा पण रस्ता आहे, एक पट्टी दिसत असेल.